सीईओची कारवाई मागील 15 दिवसात तिसरी कारवाईकडे खळबळ. कोरोनाच्या काळात ग्रामसेवकांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून नियुक्तीचे गावात न जाणाऱ्या 2 ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदवले यांनी सोमवारी बजावले. खुपट्या तालुका सिल्लोड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस ए भालेराव व शिंदोळ तालुका सोयगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर आर कोडी यांना निलंबित करण्यात आले. त्यापूर्वी मागील 15 दिवसात 2 ग्रामसेवकांचे निलंबन ही एचओच्या निलंबनाची शिफारस सीओ यांनी राज्य शासनाकडे केली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके 15 दिवसापूर्वी औरंगाबाद तालुक्याचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत अनेक सदस्यांनी ग्रामसेवक गावात येत नाही, थांबत नसल्याची तक्रार केल्या. त्यामुळे सीईओ बैठकीतूनच फोन केले असता 9 ग्रामसेवक मुख्यालयी नसल्याचे स्पष्ट झाले होते. या ग्रामसेवकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुद्देशवाडगाव आंतरवाली खाडी या गावाच्या ग्रामसेवकांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून 23 एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यापूर्वी 15 एप्रिल रोजी डॉक्टर अमोल गीते यांना निलंबित केले. या कारवाईनंतर खुप्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस ए भालेराव यांच्या कामात प्रचंड अनियमितता होती. ते या काळातीलही मुख्यालय थांबत नव्हते. निलंबित काळात त्यांचे मुख्यालय सोयगाव असणार आहे. सोयगाव तालुक्यातील शिंदोळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आर आर कोळी हे सुद्धा मुख्यालयी हजर राहत नसल्यामुळे त्यांचेही निलंबन करण्यात आले आहे. त्यांना निलंबनाच्या काळात सिल्लोड हे मुख्यालय देण्यात आले आहे. कोरोना संकट काळापूर्वी सीईओ म्हणून डॉक्टर मंगेश गोंदवले हे रुजू झाले आहेत. त्यामुळे अल्पकाळातच अनेक काम चुकारवर कोरोना संकट काळापूर्वी सीईओ म्हणून डॉक्टर मंगेश गोंदवले हे रुजू झाले आहेत. त्यामुळे अल्पकाळातच अनेक काम चुकारांवर कारवाई केली आहे. तसेच प्रलंबित असणाऱ्या प्रत्येक बाबींवर तात्काळ निर्णय घेत आहेत. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांचे निलंबनामुळे प्रशासनात भीती निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. करण्याचा प्रश्न येतच नाही. अगोदर कोरोनाचा हा महाभयंकर रोग असताना त्यांनी महिन्यातून एकदा किंवा दोनदा येत होते आणि बऱ्याच वेळेस ते शिवण्यावरूनच वापस जात होते. पण आपल्या न्यूज चॅनलने ज्यावेळेस बातमी प्रसारित केली त्यावेळेस फक्त ते स्टार्टला 2 दिवस आले आणि नंतर सर्वप्रथम बीडीओ साहेबांनी ॲक्शन घेतल्यानंतर शिवसाहेबाचा आदेश आल्यानंतर त्यांचं जे निलंबन झालं हे व्हायलाच पाहिजे होतं. कारण की अशा प्रकारचे ग्रामसेवक जर कामात कसं करत असाल तर त्यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर होणं गरजेची आहे. यानंतर जो ग्रामसेवक आमच्या गावाला देण्यात येईल तो जेणेकरून 24 तास ड्युटी करेल व सर्व लोकांच्या समस्या जाणून घेईल असं देण्यात येईल. प्रतिनिधी नदीम शेख, महाराष्ट्र न्यूज 10, औरंगाबाद.